श्री गुरुचरित्र अध्याय 4 श्री गणेशाय नमः। ऐशी शिष्यांची विनंती ऐको न सिद्ध काय बोलती, साधू साधू तुझी भक्ती प्रीती पावो गुरुचरणी। ऐक शिष्या चुडामणी धन्य धन्य तुझी वाणी, आठवतसे तुझ्या प्रश्नी आदि मध्य अवसानक। प्रश्न केला परवानिका, सांगे न आता तुझ विवेका। अत्री ऋषीचा पूर्वका सृष्टी पासोनी सकळ, पूर्वी सृष्टी नव्हती काही जलमय होते सर्व काही। आपो नारायण म्हणूनी पाही वेद बोलती याची कारणे। उदक आपो नारायण सर्वा ठाई वासपूर्ण, बुद्धी संभव प्रपंच गुण। हिरण्य गर्भ अंड निर्मिले तेची ब्रह्मांड नाम जाहले, रजोगुणे ब्रह्मासी निर्मिले। हिरण्य गर्भ नाम पावले देवता वर्ष एक होते, तेची ब्रह्मांड देखा फुटोनी शकले झाली ऐका। एक शकल भूमिका हो नीटिकली एक शकले दोनी, ब्रह्मा तेथे उपजोन रचिले 14 भुवन। जाही दिशा मानस वचन काळ काम क्रोधादी सकळ, सृष्टी रचावयासी सप्तपुत्र उपजवी मानसी। नामे सांगेन परियीसी सात जन ब्रह्मपुत्र, मरीची अत्री अंगिरस पुलस्य पुलह कृतु वशिष्ठ। सप्तपुत्र जाहले श्रेष्ठ सृष्टीकर्ता ब्रह्मादान, सप्त ब्रह्मपुत्रांमधील अत्री तेथुनी पीठ गुरु संतती। सांगेन ऐका एक चित्ती सभाग्य नामधारका, ऋषी अत्रीची भार्या नाम तिचे अनुसया। पतिव्रता शिरोमणीया जगदंबा तेची जान, तिचे सौंदर्य लक्षण वर्णू शके ऐसा कोण। जिचा पुत्र चंद्र आपण तिचे रूप काय सांगो, पती सेवा करी बहुत समस्त सुरवर भयाभीत। स्वर्गैश्वर्य घेईल त्वरित म्हणून चिंतिती मानसी, इंद्रादी सुरवर मिळून त्रयमूर्ती पासी जाऊनी। विनविता ती प्रकाशोनी आचार अत्री ऋषींचा, इंद्र म्हणे स्वामीया पतिव्रता श्री अनुसया। आचार तिचा सांगो काया तुम्हा प्रति विस्तारुनी, पती सेवा करी भक्तीसी मनोवाक्य मानसी। अतिथी पूजा महाहर्षी विमुख नवे कौने काळी, तिचा आचार देखोनी सूर्य भीतसे गगनी। उष्ण तिजला होईल मनोनी मंद मंद तापतसे, अग्नी झाला भयाभीत शीतळ असे वर्तत। वायू झाला भयचकित मंद मंद वर्ततसे, भूमी आपण भिवूनी देखा नम्र जाहली पादुका। शाप देईल मनोनी ऐका समस्त आम्ही भीतसे, नेनो घेईल कवनस्थान कोण्या देवाचे हिरोन। एखाद्या ते वर देता जाण तोही आमुते मारू शके, यासी करावा उपाय तू जगतात्मा देवराय। जाईल आमुचा स्वर्ग ठाय म्हणून आलो तुम्हा सांगे, न कराल जरी उपाय यासी सेवा करू आम्ही तिसी। तिचे द्वारी अहर्निशे राहू चित्त धरोनिया, ऐसे कोणी त्रयमूर्ती महाक्रोधे का पती। चला जाऊ पाहुनी कैसी सती म्हणती आहे पतिव्रता, वतभंग करुनी दिसी ठेवुनी येऊ भूमीसी। अथवा वैवस्वतालयासी पाठवू म्हणून निघाले, सत्व पहावया सतीचे त्रयमूर्ती वेश भिक्षुकाचे। आश्रमा आले अत्रीचे अभ्यागत होऊनी या ऋषी करू गेला अनुष्ठान। मागे आले त्रयमूर्ती आपण अनुसयेशी आश्वासून, अतिथी आपण आलो म्हणती शुदे बहुत पिडून। आम्ही आलो ब्राह्मण त्वरित द्यावे सती अन्न, अथवा जाऊ आणिक ठाया सदा तुमचे आश्रमात। संतर्पण अभ्यागत ऐको आली कीर्ती विख्यात, म्हणून आलो अनुसे इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणून ऐकले आम्ही। ठाकोनी आलो याची कामी इच्छा भोजन मागावया, इतुकीय ऐकोनी अनुसया नमन केले तत्क्षणीया। बैसकार करुनिया क्षालन केले चरण त्यांचे, अर्घ्यपाद्य देऊनी त्यासी गंधाक्षता पुष्पेसी। सवेच म्हणते हर्षी आरोगण सारी जय, अतिथी म्हणे तये वेळी करोनी आलो आंघोळी। ऋषी येते बहुता वेळी त्वरित अम्मा भोजन द्यावे, सना पाहुनी अतिथीते काय केले पतिव्रते। ठाया घातले त्वरिते बैसकार केला देखा, बैसोनिया पाटावरी धृतेसी पात्र अभिधारी। घेऊनी आली आपण क्षीरी शाक पाक तये वेळी, तिसी म्हणती अहो नारी आम्ही अतिथी आलोदुरी। देखुनी तुझे स्वरूप सुंदरी अभिष्ट मानसी आणि कवसे, नग्न होऊनी आम्हासी अन्न वाढावे परियसी। अथवा काय निरोप देशी आम्ही जाऊ नाही तरी, एकोणी द्विजांचे वचन अनुसया करी चिंतन। आले विप्र पहावया समन कारणिक पुरुष होतील, पतिव्रता शिरोमणी विचार करी अंतकरणी। अतिथी विमुख तरी हानी निरोप केवी उल्लंघू, माझे मन असे निर्मळ काय करील मन्मथ खळ। पतीचे असे तपफळ
तारील मज म्हणतसे ऐसे विचारोनी मानसी तथास्तु म्हणे तयासी भोजन करावे स्वस्त चित्तेसी नग्नवाळीन म्हणतसे पाकस्थाना जाऊनी आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्र फेडूनी नग्न म्हणे अतिथी बाळ माझे नग्न होऊनी सती देखा घेऊनी आली अन्नोदका तव तेची झाले बाळका ठाया पुढे लोळती बाळे देखोनिया अनुसिया भयचकित होनिया पुनरपे वस्त्रे नेसोनिया आदितया बाळांजवळी रुदन करीती तिन्ही बाळे अनुसया राहावी वेळोवेळी शुद्धार्थ झाली केवळ म्हणून या कडिये घेतले कडिये घेऊनी बाळकासे स्तनपान करावी अतिहर्षी एका सांडूनी एकाशी शुदा निवारण करीत असे पाहे पा नवल काय घडले रईमूर्तीची झाली बाळे स्तनपान मात्रे तोशले तपफळ ऐसे पतिव्रतेचे ज्याचे उदर सौदाभुवन सप्तसमुद्र वडवाग्नी जान त्याचे शुदा निवारण पतिव्रता स्तनपानी चतुर्मुख ब्रह्मयासी सृष्टी करणे अहर्निशी त्याची क्षुधा स्तनपानीची कैवी झाली निवारण बाळाक्षकर पुरगौर पंचवक्त्र काळाग्निरुद्र स्तनपान करावी अनुसया सुंदर तपस्वी अत्री ऐसा अनुसया अत्री रमणी नव्हती ऐशी कोरी त्रयमूर्तीची झाली जननी ख्याती झाली त्रिभुवनात कडिये घेऊनी बाळकासी खेळवितसे तिघासी घालोनी या पाळण्यासी पर्यदे गायी तयवेळी पर्यदे काय नानापरी उपनिषदार्थ अतिकुसरी अतिउल्लासे सप्तस्वरी संभोखितसे त्रयमूर्तीसी इतुकीय होता तयवेळी मध्यान्न वेळ अतिथिकाळी अत्रिऋषी अतिनिर्मळी आला आपुले आश्रमा घरा माझी अवलोकित तव देखिली अनुसया गाता कैचे बाळे ऐसे म्हणता पुसतसे श्रीयसी तिने सांगितला वृत्तांत ऋषीज्ञानी असे पाहता त्रयमूर्ती हेची म्हणत नमस्कार करीतसे संतोषे विष्णू ऋषनायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाले तयवेळी बाळ राहिले पाळणेसी निजमूर्ती ठाकले सन्मुखेसी साधू साधू अत्रि ऋषी अनुसया सत्यप्रतिवता तुष्टलो तुझे भक्तीसी मागमनीवर इच्छिसी अत्रि म्हणे सतीसी जेवांचीसी मागा आता अनुसया म्हणे ऋषीसी प्राणेश्वरा तुची हुसी देव पातले तुमच्या भक्तीसी पुत्र मागा तुम्ही आता तिघे बाळक माझे घरी राहावे माझे पुत्रावर परी हेची मागतो निर्धारी त्रयमूर्ती आपणा एक रूपा ऐसे वचन ऐकोनी वरदिदला मूर्ती तिन्ही राती बाळक म्हणून आपण गेले निजालयासी त्रयमूर्ती राहिले त्यांचे घरी अनुसया पोशी बाळका परी नामे ठेविले प्रतिकरी त्रिवर्गांची परियसा ब्रह्मामूर्ती चंद्र झाला विष्णुमूर्ती दत्त केवळा ईश्वर तो दुर्वास नाम पावला तिये पुत्र अनुसयेचे दुर्वास आणि चंद्रदेखा उभे राहुनी माते सन्मुखा निरोप मागती कौतुका जाऊ तपा निजस्थाना दुर्वास म्हणे जननी आम्ही ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थे आचरोनी म्हणून निरोप घेतला चंद्र म्हणे आहो माता निरूप द्यावा आम्हा त्वरिता चंद्रमंडळी वास माते नित्य दर्शन तुमचे चरणी तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुमचे धरोनी चित्ती त्रयमूर्ती तोची निश्चिती म्हणूनी सांगती ती असी त्रयमूर्ती जाण तोची दत्त सर्व विष्णुमय जगत राहील तुमचे धरोनी चित्त विष्णुमूर्ती दत्तात्रय त्रयमूर्ती ऐक्य होऊन दत्तात्रय राहिला आपण दुर्वास चंद्र निरूप घेऊन गेले स्वस्थाना अनुष्ठानासी अनुसयेचे घरी देखा त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका नाम दत्तात्रय एका मूळपीठ गुरुचे ऐशा परी सिद्ध देखा कथा सागे नाम धरका संतोषे प्रश्न करी अनेका पुसतसे सिद्धासी जय सिद्ध योगीश्वरा भक्तजन मनोहरा तारक संसार सागरा ज्ञानमूर्ती कृपा सिंधो तुझे नि प्रसादे मज ज्ञान उपजले सहज तारक आमचा योगीराज विनंती माझी परियसा दत्तात्रयेचा अवतारू सांगितला पूर्वापारू पुढे अवतार जाहले गुरु कौने परी निरोपी जे